बदमाश मानून जमिनी घेते अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रागाच्या भरात जी कागद फेकली ती कागद वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेलं निवेदन होतं. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक MS रेड्डी यांचंही नाव आलंय. दीपाली चव्हाण यांनी रेड्डी यांनाही पत्र पाठवून त्यांना होत असलेल्या मानसिक त्रासाची माहिती दिली होती, पण रेड्डी यांनी शिवकुमार यांना पाठीशी घातलं होतं. रेड्डी यांच्या विरोधात कारवाई होऊ नये म्हणून त्यांच्या कार्यालयातले काही कर्मचारी राणा यांना भेटायला आले होते. त्यांनी नवनीत राणा यांना निवेदन देऊन रेड्डी यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप राणा यांनी केले. ते 5-10 मिनिटं आधी मी त्यांचे पत्र त्यांच्या चेहऱ्यावर दिले की हे पत्र मला नको आहे, कारण की एक बाईचं आणि त्याच्या पोटात 4-7-8 लोक असन. एक बाई जे सुसाईड करते, जी एवढी परीक्षा देऊन एवढे गरीब परिस्थितीतून निघून जर ती परीक्षा देते, पास होते, एवढे मोठे पदावर येते, तिचे काही ना काही ती स्ट्रॉंग असं ना, तेव्हाच ती एवढे पदापर्यंत आली. आणि त्या बाईनी सुसाईड करणं म्हणजे त्याची मागची मजबुरी समजून घेतली पाहिजे. आणि हे रेड्डीच्या बाजूने त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतात ते लोक आले आहे, जे फील्डवर काम करतात ते एकही व्यक्ती त्याच्यामध्ये नव्हता. जे रेड्डीचे ऑफिसचे लोक ते आले होते म्हणून त्यांना मी माझ्या घरातून हाकलून लावलं. मॅडम, दोन इथे जे DFO सकाळीच इंटिमेट केला की या हे जे DFO इथे आहे, जे प्रेशराईज करून जे रेड्डीच्या ऑफिसमध्ये काम करतात, जे ज्या व्यक्तीला भीती नाही त्यांनी कशाला साईन घेतला पाहिजे लोकांचा. जर रेड्डी साईन घ्यायला लावून द्याला म्हणजे कुठे ना कुठे भीती आहे की त्याची किती मोठी इन्व्हॉल्वमेंट होती या सब्जेक्टमध्ये. दीपाली चव्हाण यांनी त्यांना होत असलेला त्रास लेखी स्वरूपात कळवून सुद्धा रेड्डी यांनी कोणतीच कारवाई केली नाही, म्हणून वनविभागातले दीपालीचे साथीदार रेड्डी यांच्या विरोधात गेले आहेत. रेड्डी यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. दीपाली चव्हाण यांनी डिंक तस्कर आणि इतर गैरप्रकार करणाऱ्या तस्करांच्या विरोधात जोरदार कारवाई केली होती. अगदी चालत्या रेल्वेमध्ये चढून त्यांनी काही तस्करांना अटकही केलं होतं. त्यांच्या या धडक कारवाईमुळेच त्यांना वनविभागातल्या लेडी सिंघम असं म्हटलं जात होतं. त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचं पाहून तर शिवकुमार यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली नसेल ना, असा प्रश्न आता वनविभागातले काही अधिकारी व्यक्त होत आहेत. असा प्रश्न वनविभागातले काही अधिकारी आता उपस्थित करत आहेत. वनविभागात महिलांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते हे दीपालीच्या आत्महत्येमुळे प्रकाश झोतात आलंय. सध्या वन खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, ते दीपालीला न्याय देतील अशी अपेक्षा दीपालीच्या नातेवाईकांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दीपालीला न्याय देणार का हे बघावं लागणार आहे. अमरावतीहून मनीष तसरेसह मी अश्विन महाजन, लोकमत, मुंबई.